कुणाचा? हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा। आणि आता मी विनंती करतो, शिवसेनेची मुलुक मैदानी रोक ठोक तोफ संजयजी राऊत शिवसेना नेते यांना त्यांनी या दसरा मेळाव्यात आपले विचार मांडावे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। रश्मी वहिनी आलेल्या आहेत, त्यांनाही जय महाराष्ट्र। व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते उपनेते आमदार आदित्य ठाकरे, आपण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं, शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असं मी मानतो। नक्कीच आपण जे म्हणालात की वडिलांसमोर मुलांना कधी भाषण केलं नाही आपल्या परिवारात सगळ्या, पण मी इतकं सांगेन आदित्य, आता आपण लहान मूल राहिलेले नाही आहात, आपण या राज्याचे देशाचे नेते झालेले आहात आणि या महाराष्ट्र आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहतो। पण मगाशी लढणार का विचारलं, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या ठाकरेंच्या तीन पिढ्यांनी आव्हान केलं लढाल का, तेव्हा हा महाराष्ट्र लढण्यासाठी फक्त ठाकरेंच्याच मागे उभा राहिलेला आहे। मग प्रबोधनकार ठाकरे असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असतील, आणि आपण स्वतः सुद्धा गेल्या 2.5 वर्षापासून जी झुंज या महाराष्ट्रात देत आहात, हा महाराष्ट्र आपला नेतृत्वाखाली सुद्धा लढायला तयार। चिन्ह कोणतं? मशाल। मशालीसारखं चिन्ह या जगात दुसरं कोणतं नाही असं मी मानतो। मशाल काय आहे? द एनिमी ऑफ डार्क। हा जो अंधकार या महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे, या देशामध्ये पसरलेला आहे, तो अंधकार दूर करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे। सत्वरी भूवरी ये, आदि माये तू ये, आदि शक्ती तू ये, आदि माये तू ये, आदि शक्ती तू ये, असुरांचा संहार कराया मशाल हाती दे। सत्वरी भूवरी एक अंबे, सत्वरी भूवरी ये, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा। मातले भारत यांचे मर्दन करण्याये, अत्याचारी दैत्यांपासून अभय पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्धव साहेब ठाकरे सर्व सन्माननीय नेते, छत्रपती शिवाजी महाराज की, यानंतर सुभाषजी देसाई यांना विनंती आहे भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। भारत माता की। त्यानंतर दिवाकर रावते साहेब कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील।
चंद्रकांत खैरे यांना विनंती आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. तसंच किशोरीताई पेडणेकर यांना विनंती आहे, स्वर्गीय माँसाहेबांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा. यानंतर परंपरेनुसार शस्त्रपूजन आणि सोने वाटप. शस्त्राची पूजा सर्व सन्माननीय नेते आपल्या सर्वांच्या साक्षीने या शिवतीर्थावर या व्यासपीठावर संपन्न होत आहे. या ठिकाणी आपल्या सोबत रश्मी वहिनी तसेच तेजसजी ठाकरे हे सुद्धा या शिवतीर्थावरती आज उपस्थित आहेत. शस्त्रपूजन शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा आपला दसरा मेळावा. यानंतर मी विनंती करतो संजयजी राऊत साहेबांना. माननीय उद्धवजींना सांगू इच्छितो की आपण येण्यापूर्वी या मंचावरून सन्माननीय आदित्य ठाकरे यांचं भाषण झालं आणि आदित्य ठाकरे यांच्या भाषणानं या महाराष्ट्रातल्या राजकारणाची शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. आपले निशाणे मशाल आहे. आता शस्त्रपूजा झाली, अनेक शस्त्र तिकडे आपण ठेवलेले आहेत पूजेसाठी. या देशामध्ये अनेक शस्त्र आहे. सकाळी सुद्धा नागपूरला शस्त्रपूजा झाली, पण आमच्या शस्त्रामध्ये आता एक नवीन शस्त्र आलेलं आहे, ते शस्त्र म्हणजे मशाल. या मशालीला सुद्धा यापुढे शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल अशा प्रकारचं हे शस्त्र आमच्या हाती आलेलं आहे. एक चिंगारी काफी है मशाल जलाने के लिए और एक मशाली काफी है ज्वालामुखी उठाने के लिए. ही सगळी ज्वालामुखी आज या शिवतीर्थावरती धगधगताना आम्हाला दिसते. या मशाली पेटलेल्या आहेत. हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच निष्ठावंतांचा हा विराट असा दसरा मेळावा या क्षणी अख्खा देश अनुभवतो आहे. दोन दिवसापूर्वी या देशाचे सुपुत्र रतन टाटा यांचं निधन झालं. उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही, कारण उद्योगपती आपला वाटत नाही लोकांना, मध्यमवर्गीयांना. पण टाटा गेल्यावर देश हळहळला, रडला. याचं कारण असं की गेले अनेक वर्ष अनेक शतक टाटा म्हणजे विश्वास, टाटा इज ट्रस्ट. विश्वासाचं दुसरं नाव टाटांबरोबर ठाकरे हे सुद्धा लक्षात घ्या. टाटा आणि ठाकरे विश्वास म्हणून हा महाराष्ट्र, ही शिवसेना. इतक्या वादळात संकटात सुद्धा ठाकरेंच्याच मागे उभी राहील आणि राहिलेली आहे. ही देवाची आळंदी आहे. चोराची आळंदी आझाद मैदानाला भरलेली आहे. ही देवाची आळंदी आहे आणि चोराच्या आळंदीचा मेळावा
हा तिकडे आझाद मैदानावर भरलेला आहे. अरे नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदीचे गुलाम आहेत. त्या आझाद मैदानाची तरी थोडी लाज राखा, नावाची लाज राखा. गुलामांचा मेळावा आणि आझाद मैदानावर. मी खरं म्हणजे सकाळी सांगितलं उद्धव साहेब, या मेळाव्याला 50-55 वर्ष झाली माननीय शिवसेना प्रमुखांनी सुरू केलेला हा मेळावा आणि तिकडे आझाद मैदानावर आज मेळावा घेत आहेत. त्यांनी मेळावा खरं म्हणजे सुरतला घ्यायला पाहिजे होता, गुजरातला घ्यायला पाहिजे होता, कारण त्यांचा पक्षाचा जन्म शिवतीर्थावर का महाराष्ट्रात झाला नसून सुरतच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला. आपलं जेव्हा सरकार येईल महाराष्ट्रात 2 महिन्यांनी तेव्हा आम्ही त्यांना सांगू, तोपर्यंत जगलात, वाचलात, जिवंत राहिलात तर तुमचा मेळावा हा सुरतला घ्या, ते तुमचं जन्मस्थान आहे, महाराष्ट्र नाही. लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी मोदी आणि शहांचा दारुण पराभव केला, महाराष्ट्राने दारुण पराभव केला. त्याच्यामुळे हा आजचा मेळावा नुसता दसरा मेळावा नसून हा विजय मेळावा सुद्धा आहे. लोकसभेत आपण जो विजय प्राप्त केला त्याचा विजय मेळावा सुद्धा आहे. आणि आणखीन 2 महिन्यांनी आपल्याला इथे विजय मेळावा घ्यायचा आहे. त्या विजय मेळाव्यावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावरती असेल माननीय उद्धव साहेब, तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करावं लागेल. हरियाणाचे निकाल लागले, हरियाणाचे गंमत आहे. आता निकाल लागले हरियाणात आणि पेढे वाटतात फडणवीस. काय तर म्हणे आम्ही हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त करू. छाती फुगवून इकडे चालतायत. निवडणुका होऊ द्या, तुमच्या छातीची हवा टाचणी मारून कमी करू. हरियाणाचे निकाल फार इंटरेस्टिंग आहेत, आपण समजून घेतले पाहिजे. सकाळी 10 वाजेपर्यंत काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. सकाळी 10 वाजेपर्यंत काँग्रेसला 72 जागा आणि 12 वाजता भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलं. हा चमत्कार कसा झाला? जो काँग्रेस पक्ष सकाळी 10:30 वाजेपर्यंत 72 जागांवरती आघाडीवर आहे आणि 12 वाजता भारतीय जनता पक्ष सरकार बनवतो आहे, भारतीय जनता पक्षाला 39.9 एवढी मतं मिळाली टक्के. समजून घ्या 39.9 आणि काँग्रेस पक्षाला 39.3. फक्त 6% फरक आहे, फक्त 6% लक्षात घ्या. 0.6 आणि या 0.6 मुळे भारतीय जनता पक्षाला 30 जागांचा फायदा झाला. ही गोष्ट कोणाच्याही कल्पनेत बसणारी नाही, डोक्यात बसणारी नाही. 0.6% मतांनी कोणताही पक्ष 30 जागा जिंकू शकत नाही. हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय, या चोऱ्या लांडा लावाडा असल्याशिवाय हरियाणामध्ये हा पराभव काँग्रेसचा होऊ शकत नाही. महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी हेच झालं, पण हरियाणात जे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. हा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने चाललेला आहे, वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. आज आम्ही इथे विचारांचं सोनं लुटायला जमलेलो आहोत, पण काही लोक या राज्यामध्ये महाराष्ट्र लुटण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आणि ही लूट थांबवायची असेल त्या राज्याची सूत्र आपल्याला पुन्हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडेच द्यावी लागतील आणि या महाराष्ट्र वाचवावा लागेल. आज महाराष्ट्राचा कारभार कसा चाललेला आहे? महाराष्ट्राचा कारभार मी एका वाक्यात सांगतो. थोडा असंसदीय शब्द असेल तर जरा बाजूला, एक कान बंद करा. महाराष्ट्राचा जो कारभार आहे एका वाक्यात सांगायचं तर कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार.
अशी घाण या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी केलेली आहे. भास्कर जाधव म्हणतात हा शब्द संसदीयच आहे. हगणदारी मुक्त गाव ही सरकारची योजना आहे, तसं आपल्याला मंत्रालयातलं मंत्रालय हगणदारी मुक्त करायचं आहे. मित्रांनो, हे गुजरातचे ठग महाराष्ट्राचा भूगोल बदलायला निघालेले आहेत. स्वतः गुजरातला इतिहास नाही आणि आमचा भूगोल बदलायला निघालेले आहेत. या महाराष्ट्राला इतिहास का आहे? कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, औरंगजेब जन्माला आला नाही. गुजरातमध्ये दोन महान लोक जन्माला आली, मग अशी आपण एक उल्लेख केला, औरंगजेब आणि दुसरा मोहम्मद अली जिना, तो गुजरातला जन्माला आला, तो गुजरातीच होता, ज्याने पाकिस्तानची निर्मिती केली, ज्याने देशाची फाळणी केली. हे दोन्ही महान लोक जे आहेत ते गुजरातला जन्माला आले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्रात जन्माला आले. त्याच्यामुळे आम्हाला इतिहास आहे, बाकी सगळ्यांना भूगोल आहे. आणि हे गुजरातचे ठग हा महाराष्ट्राला लुटत आहे. मग अशी आपण उल्लेख केला आदित्य, कशी टेंडरबाजी सुरू आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली 256 एकर मिठागराची जमीन मोदी शहानी गौतम अडाणीच्या घशात घातली. आपली जमीन, या महाराष्ट्राची जमीन, मिठागरं तुमची आणि मालकी आमची. आता आम्हाला मीठ सुद्धा मिळेल की नाही आमचं स्वतःचं, ही चिंता आम्हाला सतावते आहे. महाराष्ट्रातले सगळे उद्योग, सगळी संपत्ती गुजरातला पळवली जाते आहे. महाराष्ट्राच्या पैशावर गुजरातला सोन्याने मिळवलं जात आहे. गुजराती बांधव आमचे आहेत, गुजरात आमचं आहे, पण महाराष्ट्राची लूट करून गुजरातला दान देणं हा अन्याय आहे. आधी सुरतला आमच्याकडले नकली वाघ नेले. मी काल कुठेतरी वाचलं की महाराष्ट्रातल्या जुन्नरमधले अनेक बिबळ्या त्या गुजरातला घेऊन चालले आहेत. बरोबर ना? गुजरातला आता आमचे बिबळे सुद्धा घेऊन चाललेले आहेत. तिथे गुजरातला अनेक बिबट्यांचं पार्क करायचं आहे. माझ्याकडे अशी माहिती आहे की काही काळापूर्वी एक योजना आमच्या जुन्नरला होती, तिथे सुद्धा बिबट्यांचं पार्क करायचं होतं, पण ते बंद पडत आहे. आणि आमच्या जुन्नरचे बिबळे हे आता गुजरातला घेऊन गेले. अजून काय मग न्यायचं राहिलेलं आहे महाराष्ट्रात? काय न्यायचं राहिलेलं आहे? मुंबई न्यायचं चालू होत्यात प्रयत्न त्यांचे. विनोबा भावे होते आमच्या महाराष्ट्रामध्ये. विनोबा भावे यांची एक फार सुंदर घोषणा होती. त्यांनी भूदानाची चळवळ सुरू केली. ते म्हणायचे, सब भूमी गोपाल की, ही सगळी भूमी, सगळी जमीन जी आहे ही परमेश्वराची आहे, गोपाळाची आहे, शेतकऱ्यांची आहे. पण आज नरेंद्र मोदींनी सांगितलं, सब भूमी गौतम अडाणी की. नरेंद्र मोदी नवीन भूदान यत्न सुरू केला, अमित शहाने नवीन भूदान यत्न सुरू केला. या महाराष्ट्राची सगळी भूमी गौतम अडाणीची, या महाराष्ट्रातली सगळी भूमी भ्रष्टाचाऱ्यांची, एजंटाची, दलालांची, अनेक या मुंबईतले भूखंड. अशा तऱ्हेनं अडाणीच्या आणि शिंदेच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. माझ्याकडे यादी आहे. परवा चंद्रशेखर बावनकुळेला 50 कोटीचा भूखंड 1 कोटीमध्ये दिला नागपूरला. असे अनेक आहेत. मुंबई बँकेला 100 कोटीचा भूखंड दिला. ऐरोलीतले अनेक भूखंड मिंद्यांच्या लोकांना दिले. महानंदा डेअरी गुजरातला नेली आणि महानंद डेअरीचा 30 एकर जमीन सुद्धा ही आता गुजरातच्या लोकांना दिली जाते. हे सर्व का होतं? हा भ्रष्टाचार होतोय कारण या देशातली न्याय व्यवस्था विकली गेलेली आहे. या देशातलं सुप्रीम कोर्ट, या देशातलं सरन्यायाधीश हे नरेंद्र मोदी बरोबर आरती करताय आणि सरन्यायाधीश मोदीला मोदक देतात. आम्हाला न्याय कसा मिळणार? आमच्या आमदारांचा प्रश्न, अपात्रतेचा प्रश्न शिल्लक आहे. चंद्रचूड महाशय, चंद्रचूड साहेब सरन्यायाधीशांचं एक काल मी एक निवेदन वाचलं. ते असं म्हणतात की सरन्यायाधीश म्हणून आपण देशाची सेवा चोख बजावत आहोत,
पहाटेपासून काम केल्यामुळे रात्री समाधानानं झोपू शकतो. इतिहास माझ्या कार्यकालाचे कसे मूल्यमापन करणार याची मला आता चिंता आहे. सर न्याजी साहेब, आपण या महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार जे बसवलेलं आहे आणि वाचवलेलं आहे ते पाहता आपल्याला झोप कशी लागते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. या राज्यातला देशातला भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याला देशाची विकत गेलेली न्याय व्यवस्था जबाबदार आहे. आणि आपल्याला हे सगळं आता जर संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल आणि नवीन पहाट या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उगवायचे असेल तर मी इतकंच सांगेन, मशाल हातात घेऊन आपल्याला आता पुढे जावं लागेल. मशाल घराघरात पोचवावी लागेल, मशालीचा प्रकाश आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये उजळून काढावा लागेल आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवशाली करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे राज्य निर्माण करावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर आपल्या सर्वांना माहीतच आहे की टाटा उद्योग समूहाचे भीष्माचार्य पद्मविभूषण श्री रतन टाटा यांचं निधन झालं. आपण सर्वजण काही क्षण उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. आणि यानंतर